आज आपण चण्याची डाळ घालून कोबीची भाजी करणार आहोत। त्यासाठी आपण अर्धा किलो कोबी चिरून ठेवलेला आहे। चण्याची डाळ एक लहान वाटी आपण 3 तासापूर्वी भिजत घालून ठेवलेली, त्यातून आपण आता पाणी काढून ठेवलेलं आहे। फोडणीसाठी 7 ते 8 पाकळ्या लसूण, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, जिरं, हळद आणि मीठ चवीनुसार, 3 ते 4 चमचे तेल आपण कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे। सर्वात आधी आपण जिरं टाकलं आहे, त्यानंतर लसूण, लसूण थोडा लालसर झाल्यानंतर हिरव्या मिरच्या, हळद व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण चिरलेला कोबी त्यात टाकूया। कोबी टाकून व्यवस्थित परतून घेऊया फोडणीमध्ये। आता आपण चण्याची डाळ टाकूया त्यात। 3 तासापूर्वी भिजत घालून त्यातनं आपण पाणी काढून चण्याची डाळ भाजीत टाकायची आपल्याला। मीठ चवीनुसार, व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपण ही भाजी 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजत ठेवणार आहोत। आपली आता भाजी शिजलेली आहे। सर्वात शेवटी आपण त्यात कोथिंबीर घालून गार्निशिंग करणार आहोत। अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी डाळ घालून तयार झालेली आहे। आणि आपण हा व्हिडिओ पाहिलात यासाठी आपले मनपूर्वक आभार।